नमस्कार मंडळी, मी जया. आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर मी बनवणार आहे आपल्यासाठी स्पेशल अशी डिश. एक वाटी घेतलाय मी भगर, त्याचे बनवणार आहे मी भाकरी, थोडे शेंगदाणे, चार मिरची व मी घेतले छान असे बटाटे छोटे छोटे, कारण याची बनवायची आपल्याला दम आलू, उपवासाचे दम आलू. तर चला पहिले आपण बटाटे उकळून घेऊया व भगर बारीक करून घेऊया. हे बघा, मी घेतलाय कुकर, त्यात टाकूया पाणी थोडे, यात टाकूया आपण बटाटे. त्याला तीन शिट्ट्या काढून उकळून घेऊया, उकळून घेऊया. बघा, मी घेतलाय मिक्सरचा पॉट, यात टाकली ही भगर, याला आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे. याचं बारीक असं पीठ करून घ्यायचं आहे. हे बघा, बारीक असं पीठ तयार झालंय आपलं. हे बघा, किती छान असं पीठ तयार झालंय. तर चला पुढील कृतीकडे वळूया. हे बघा, आपले आलू उकळून झाले, बटाटे याला आपण छान सोलून घेऊया. हे बघा, या प्रकारे आपण सर्व बटाटे सोलून घेऊया. या प्रकारे पूर्ण बटाटे सोलून घेऊया. आपण कढई ठेवली आहे, गॅस पेटून घेऊया. यात टाकूया थोडं गोड तेल, हल्लीचं कमी तेलात बनणारी आपली रेसिपी आहे. त्यात टाकूया आपण घेतलेले शेंगदाणे भाजीसाठी. त्यात टाकूया मिरच्या, त्याला थोडं भाजून घेऊया. छान भाजून घेऊया. हे बघा, आपले शेंगदाणे व मिरची छान भाजून झाली आहे. आपण गॅस बंद करून देऊया व याला मिक्सरमधून बारीक करू. हे बघा, आपण बारीक करण्यासाठी काढून घेतलंय मिक्सरच्या पॉटमध्ये. यात थोडे जिरे टाकूया व याला मिक्सरमधून फिरून घेऊया. हे बघा, असं जाडसर असं बारीक केलंय. यात आपल्याला टाकायचं आहे या स्टेपमध्ये एक बटाटा आपण बारीक करायचा आहे. व यात टाकायचं थोडं पाणी व फिरून घ्यायचे, पेस्ट करून घ्यायचे. हे बघा, थोडं पाणी घातलंय मी व याला आपण फिरून घेऊया. ही बघा, आपली पेस्ट तयार झाली आहे. तर चला आपण भाजीला फोडणी घालूया. यात टाकूया आपण एक चमच तेल, गॅस पेटून घेऊया. तेल छान गरम होऊ देऊ. बघा, आपलं तेल छान तापलंय. आपण घेतलेली बटाटे आपण याला थोडं तळून घेऊया. छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण याला तळायचं आहे. हे बघा, आपले बटाटे छान तळून झाले, मस्त गोल्डन ब्राऊन असा कलर आलाय. याला आपण काढून घेऊया, एका प्लेटमध्ये काढून घेऊया. यातच आपण भाजी फोडणी घालू आहे. पौष्टिक असं जेवण करणार आहे आपण तयार. यात टाकूया आपण थोडे जिरे व आपण बनवलेली पेस्ट. बटाटा, टोमॅटो, लाल मिरची, छान होऊ देऊया तिला. आपल्याला तेल सुटेस तोवर याला छान परतून घ्यायचे. हे बघा, तेल छान सुटायला लागलंय, छान कलर येतो. बघा, कढईने छान तेल सुटायला लागलं. यात टाकूया आता आपले बटाटे. टाकूया आपण मिक्सरमधलं पाणी. याला छान होऊ देऊया, थोडं पाणी परत घालूया. याला छान उकळू देऊया. एक उकळ काढून घ्यायची आहे. यात टाकूया आपण आता थोडे मीठ, चवीपुरते मीठ. याला छान शिजून घेऊया आपण. तोपर्यंत आता आपण वरी तांदळाची किंवा भगरची भाकर बनवून घेऊया. गॅस पेटून घेऊया. हे बघा, याने आपण मोजून घेऊया आपलं वरीचं पीठ.
एक वाटी पीठ झालंय. छोट्या वाटीने मी भगर घेतली होती, त्या भगरचं पीठ आहे हे काढून घेऊया. याच वाटीने आपण पाऊण वाटी पाणी ठेवूया. हे बघा, पाऊण वाटी पाणी ठेवूया, याला छान उकळ काढून घेऊया. हे बघा, आपलं वरीचं पीठ थोडं थंड केलंय मी, याला छान असं चुरून घेऊया. छान मळून घ्यायचंय. त्याची आपल्याला बनवायची आहे भाकर. बघा, छान असा गोळा करून घ्यायचाय. हे बघा, मी घेतलाय एक प्लॅस्टिक आणि याला लावायचं आपल्याला पाणी थोडं. कारण झाकून देऊया. छान अशी पातळ अशी भाकर आपण बनवून घेऊया. बघा, छान अशी भाकरी आपली तयार झाली आहे. चला आपण गॅसवर तवा गरम करायला ठेवूया. आपण गॅस पेटून घेऊया, तवा छान गरम होऊ देऊया. छान असा तवा तापलाय आपला, यावर टाकूया आपण भाकर. छान खरतूस अशी भाजून घ्यायची. आपण हिला पलटून घेऊया. बघा, छान अशी भाकर झाली आपली. आपली भाकरी छान शिजत आहे, तिला पलटून घेऊया. मस्त अशी भाकर तयार झाली आहे. याच्यावर शेकून घेऊया. बघा, मस्त अशी शेकल्या गेली आपली भाकर. हे बघा, आपण त्या आपण बनवणार आहे आता स्पेशल थाळीसाठी महाशिवरात्रीच्या उपवासाची खीर. तर यासाठी मी घेतलाय 1/2 लिटर दूध, एक छोट वाटी भगर वरीचे तांदूळ आणि 1/2 वाटी साखर. तर चला पुढील कृतीकडे वळूया. हे बघा, आपण ठेवलंय दूध गॅस चालू केली. आपल्याला भगर स्वच्छ धुवून घ्यायची आहे. दूध छान उकळू देऊया, तोपर्यंत आपण भगर धुवून घेऊया. हे बघा, दूध उकळेपर्यंत आपण घेतली आहे भगर. थोडीशीच भगर घेतली आहे, त्यात टाकूया पाणी. एकदा स्वच्छ धुवून घेऊया. तिला दोन पाण्याने धुवून घेऊया. हे बघा, एकदा धुवून झाली आहे, परत एकदा धुवून घेऊया. म्हणजे यातलं पांढर पाणी जे असते ते मी गुंजाईन. पावडर वगैरे लागली असली की ते नाही गुंजाणार. स्वच्छ अशी भगर धुवून झाली आहे आपली. आपलं दूध छान उकडायला आलंय. यात टाकूया आपण दुसरे वरीचे तांदूळ किंवा भगर. यात टाकूया वरीचे तांदूळ किंवा भगर. हिला छान शिजून घेऊया. हिला आता छान शिजू देऊया आपण. बघा, आपली खीर छान शिजत आली आहे. वरीच्या तांदळाची भगरची खीर यम्य कलर आलाय. यात टाकूया आपण साखर. तुम्ही आवडीनुसार तुमच्या साखर घेऊ शकता, कमी जास्त करू शकता गोड. कारण माझ्या मिस्टरांना गोड फार आवडते म्हणून मी त्यात भरपूर अशी साखर घातली आहे. यात टाकूया आपण थोडे काजू बदाम पिस्ता कतरण टाकूया. हिला 2 मिनिटं छान होऊ देऊया. पटकन अशी शिजणारी खीर आहे.
यावर सोडूया, नंतर आपण मस्त पैकी साजूक तूप यात टाकूया। हे बघा 2 मिनिटं झाली आहे आपली घरोघरी खीर तयार झाली आहे। यात टाकून आपण साजूक तूप, थोडे यम्मी असा स्वाद येणार आहे। यात टाकूया वेलची पावडर, सर्वात शेवटी वेलची पावडर टाकायचं। हे बघा 1 चम्मच भरून मी वेलची पावडर टाकलंय। बघा यम्मी असा कलर आलाय आपल्या उपवासाच्या खीरला। चला आता आपण उपवासाची थाळी तयार करूया। गॅस बंद करून देऊया। आपली उपवासाची थाळी आपण सजून घेऊया। मी साबुदाणा पण साबुदाणा खिचडी पण बनवली आहे। आपण घेऊया यात खीर। बघा आपण घेतली आहे खीर, यात टाकूया आपण सजावट साठी पिस्ता, बदाम, काही काजू। उपवासाची खीर तयार झाली आहे आपली, यम्मी असा कलर आलाय। बनवलाय साबुदाणा खिचडी सोबत खायला मठ्ठा पण, आणि सोबत ठेवणार आपण राजगुऱ्याचे लाडू। हे बघा मी बनवले आहे घरीच राजगुऱ्याचे लाडू। चला आपली उपवासाची थाळी तयार झाली आहे। बघा किती मस्त दिसते। यात टाकूया आपण खीर खायला 1 चम्मच। आपली पूर्ण थाळी तयार झाली आहे। या स्टेपमध्ये आपण पिळूया आलूच्या भाजीत निंबू। मस्तपैकी मी फ्रेशवालं निंबू कापलाय, कारण याने चव फार छान लागते। थोडं तरी पिळायचं, बस बघा याची चव फार छान लागणार आहे। तर मी बनवली आहे भाकरी वरीच्या तांदळाची, किंवा भगर म्हणतात त्याला। 1 भगरपासून भाकरी बनवली आहे। दम आलू बनवले आहे उपवासाचे, मिरची घेतली आहे, मठ्ठा घेतला आहे, लाडू बनवले मी, साबुदाणा खिचडी व आपली उपवासाची भगरची खीर। जर आपल्याला माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला मात्र विसरू नका। हर हर महादेव, एक नमन गौरा पार्वती, हर हर महादेव।